नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अजून एक मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नगर परिषद प्रशासन संचालनाय ज्या मित्रांनो नगर परिषद आहेत त्या ठिकाणी मित्रांनो राज्यसेवेची सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजपासूनच मित्रांनो याचे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत याच्यामध्ये कुठली पदं आहेत मित्रांनो तर टोटल सतराशे ब्याऐंशी जागा भरल्या जात आहेत याबद्दल मित्रांनो वेबसाईट जी आहे अजून सुरू नाही आहे वेबसाईट मित्रांनो या ठिकाणी पहा ओपन होत नाही जशी वेबसाईट ओपन होईल जशी पदांची एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याचबरोबर इतर सर्व माहिती ओपन होईल तशी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल परंतु मित्रांनो जाहिरात शॉर्ट जाहिरात जी आहे पेपरमध्ये आज प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृती तेरा जुलै ते वीस ऑगस्ट पर्यंत आणि परीक्षेसाठी पूर्ण आजार सादर करण्याचा दिनांक ऑगस्ट आहे त्याच्यानंतर पुढे पहा त्यांनी काय काय माहिती याच्यामध्ये दिलेली आहे कुठली कुठली आहेत कुठल्या श्रेणी याच्यामध्ये असणार आहेत तर राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालने अधिनिश्त महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवामधील खालील संवर्गातील गट क मधील रिक्त पदे नामनिर्देशने म्हणजे सरळ सेवेने भरण्याकरिता मित्रांनो परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच त्यासाठी सविस्तर जाहिरात महाडामा डॉट महाराष्ट्र डॉट जीओ इन या संकेतस्थळावरती मित्रांनो प्रसिद्ध करण्यात येत आहे तर यामध्ये त्यांनी मित्रांनो पदांची संख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे तर कुठले कुठले संवर्ग आणि किती पद असणार आहेत पहा अ ब आणि या ठिकाणी मित्रांनो श्रेणी क मधली पद आहेत पहा या ठिकाणी आणि एकूण पदसंख्या सतराशे ब्याऐंशी आहे तर पहा महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा स्वच्छता निरीक्ष निरीक्षक गट क याच्यामध्ये मित्रांनो टोटल या ठिकाणी श्रेणी मध्ये सत्याहत्तर पद आहेत श्रेणी ब मध्ये या ठिकाणी टोटल तीनशे तेहतीस पद आहेत आणि सर्वसाधारण उमेदवारांसाठी एक हजार अठ्ठावीस पद आहेत आणि हे मित्रांनो न प नगरपरिषद कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी पंचवीस टक्के पदं आहेत तीनशे चव्वेचाळीस तर ही जी पद मित्रांनो सत्याहत्तर तीनशे तेहतीस आणि बा एक हजार अठ्ठावीस पदं ही सर्व उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतील तर पहा नगरपरिषदमधील स्वच्छता निरीक्षक सेवामधली काही पदं असणार आहेत टोटल त्यासाठी पस्तीस पदं असतील त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवामध्ये मित्रांनो अधिकारी गट ची पदं असतील तीनशे बहात्तर त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा आता याच्यामध्ये मित्रांनो तुमच्यासाठी भरपूर सारी पदं असू शकतात जसं की लिपिक शिपाई वगैरे हो वाहनचालक वगैरे हो अशा पद्धतीची प्रशासकीय सेवेमधली पदं आहेत त्यासाठी पाचशे एकोणऐंशी पद आहेत त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखासेवा लेखपाल लेखापरीक्षक गटकं हे देखील पद आहेत दोनशे सत्तेचाळीस त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा जलनिसरण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा पाणीपुरवठा आता याच्यामध्ये काही टेक्निकल पदं देखील ले मित्रांनो असू शकतात पासष्ट पद आहेत त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद संगणक अभियांत्रिकी सेवा संगणक अभियंता याची पंचेचाळीस पद आहेत मित्रणूक महाराष्ट्र नगर परिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा तर याच्यामध्ये तीनशे एकोणीस पद आहेत तर टोटल अशी मित्रांनो वेगवेगळ्या संवर्गाची पद आहेत तर आता डिटेलमध्ये जाहिरात प्रसिद्ध ज्यावेळेस मित्रांनो वेबसाईट ओपन होईल त्याच्यावरती आपल्याला पाहता येणार आहे जशी मित्रांनो जाहिरात ओपन होईल तशी तुमच्यापर्यंत त्याची माहिती जी आहे ती शेअर केली जाईल या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ती होणार आहे तर डिटेलमध्ये जेव्हा मित्रांनो सर्व माहिती येईल तेव्हा तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहतील तर ही शॉर्ट नोटिफिकेशन मित्रांनी मित्रांनो नगर परिषद पदभरतीसाठी प्रसिद्ध झालेली आहे सतराशे ब्याऐंशी टोटल पद आहेत मित्रांनो या व्यतिरिक्त अजून जशी माहिती येईल तशी तुम्हाला नक्की नक्की शेअर केली जाईल त्यासाठी या आपल्या चॅनलला त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की मित्रांनो लाईक करून ठेवा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर जिल्हा परिषद असेल तलाठी असेल सध्याची नगर परिषद भरती असेल किंवा आरोग्य विभाग व वन विभागाची सध्याच्या परीक्षा होणार आहे त्या सर्वांसाठी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावरचं पुस्तक हवं असेल तर मित्रांनो विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी टी सी एस आय बी पी एस सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध आहे या पुस्तकामध्ये मित्रांनो टी सी एस आय बी पी एसने आतापर्यंत घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे वन लायनर स्वरूपामध्ये प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत आणि मित्रांनो जे सामान्य ज्ञान विषयामध्ये उपघटक असतात जसं की भूगोल इतिहास पर्यावरण संगणक त्याचबरोबर विज्ञान अर्थशास्त्र राज्यघटना स्टॅटिक्स किंवा जिज्ञे या सर्व घटकांचे विषयांचे घटकनिहाय वर्गीकरण मित्रांनो तुम्हाला करून दिलेले त्यांनी टी सी एस आय बी पी एस ज्या प्रकारे प्रश्न विचारते मित्रांनो त्या प्रकारच्या प्रश्नांच्या तयारीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे जे की मित्रांनो विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं आहे टी एस आय व्ही पी एस सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये तर हे पुस्तक मित्रांनो कुठल्याही बुक स्टोर मधून घेऊ शकता सध्याच्या सर्व पदभरतीसाठी तुम्हाला उपयुक्त असणार आहे